नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं पुण्यामध्ये निधन झालंय. कोरोनामुळे राजीव सातव यांचं निधन झालं. गेल्या 23 दिवसांपासून सातवांवर पुण्यामध्ये उपचार सुरू होते. सातव यांचं निधन झालंय. गेल्या 23 दिवसांपासून पुण्यात सुरू होते उपचार. जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं. 23 एप्रिल रोजी राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट आली होती. अशा काळात राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीला धूळ चारली होती. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखडे यांचा राजीव सातव यांनी पराभव केला होता. राजीव सातव हे सध्या राज्यसभेचे खासदार असून त्यांच्यावर गुजरात काँग्रेसच्या प्रभारी पदाची सुद्धा जबाबदारी आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच काँग्रेसचे खासदार मोदी लाटेमध्ये निवडून आले होते आणि त्यामुळे राजीव सातव यांचं नाव देशभर झालं होतं. राजीव सातव यांचा आणखी परिचय आपण पाहूया. २०१४ साली हिंगोलीचे माजी खासदार मोदी लाटेतही राजीव सातव त्यावेळी जिंकून आले होते. काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे ते पुत्र आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून राजीव सातव यांची ओळख आहे. 2018 पासून गुजरात काँग्रेसचे ते प्रभारी होते. मार्च 2020 ला महाराष्ट्रातून ते राज्यसभेवर गेले होते. पंचायत समिती पासून राजकारणाला राजीव सातव यांनी सुरुवात केली होती. संसदेत अभ्यासू खासदार म्हणून राजीव सातव यांची ओळख होती. युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदं त्यांनी भूषवली होती.